आज आपण बनवणार आहोत मँगो लस्सी। त्यासाठी मी इथे दही घेतले, दह्याच्या अर्ध्या प्रमाणात मी साखर घेतले, दोन वाटी दह्यासाठी एक वाटी साखर। आता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, असं फेटल्यामुळे लस्सीची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट राहते। तुम्हाला हे माहीत आहे का, दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरूपात दही खाल्ल्याने ते सौंदर्यवर्धक देखील ठरते आणि दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो। त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारापासून दूर राहण्यासाठी दही उपयुक्त आहे। तुम्ही आता बघू शकता कन्सिस्टन्सी दह्याची खूप छानपैकी फेटलं गेलं आहे। आता आपल्याला इथे मँगो पल्प टाकून घ्यायचं आहे। आपण मँगो फ्लेवरची लस्सी बनवणार आहोत, त्यासाठी आपण मँगो यूज करायचा आहे। मँगो पल्पमध्ये मी आधीच वेलची पावडर टाकली आहे, तर आपण आता टाकू मँगो पल्प। हे टाकल्यावरती आपल्याला एक मिनिट फेटायचं आहे। तुम्हाला जर पाहिजे असतील, जास्त थंड पाहिजे असेल, तर तुम्ही आईस क्यूब ॲड करू शकता याच्यामध्ये। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्ट आहे आपली लस्सी। इथे आपली मँगो लस्सी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।